घुगुस येथील एचआरजी ट्रान्सपोर्ट कंपनीला हायवा ट्रक क्रमांक MH34BZ0588 हा वेकोली वनक्षेत्राच्या कोलगाव कोळसा खाणीतून कोळसा भरून निघाला असता शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. यात हायवा ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रक मधील कोळसा व ट्रक चालक थोडक्यात बचावला. घुगुस येथील एचआरजी ट्रान्सपोर्ट कंपनीचा हायवा ट्रक गुरुवारी 21 डिसेंबर रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. यात हायवा ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रक मधील कोळसा व ट्रक चालक थोडक्यात बचावला. ही माहिती पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांना मिळताच पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली. वेळेत अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचा मारा करून कठीण परिश्रमाने ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. VKB न्यूज साठी घुगुसहून नौशाद शेख ची रिपोर्ट.